नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमनाथ सपकाळ. मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भागाकाराची ट्रिक सांगितली होती आणि या व्हिडिओमध्ये वर्ग कसा करायचा सोप्या पद्धतीने त्याची ट्रिक सांगणार आहे. तर बघा मित्रांनो, एक एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करून दाखवतो. तर समजा 82 चा वर्ग करायचा आहे, तर काय करणार? पहिल्या स्टेपमध्ये याचा वर्ग करणार. फक्त या संख्येचा वर्ग करताना दोन डिजिट मध्ये लिहायचा आणि परत याचा 8 चा वर्ग करायचा, म्हणजे 64. आणि दुसऱ्या स्टेप मध्ये या तिघांचा गुणाकार करायचा, म्हणजे 8 × 2 × 2, म्हणजे याचा गुणाकार 32. आणि हे 32 हा एक डिजिट सोडून इथे लिहायचे आणि याची सिंपल ऍडिशन करायची. तर बघा मित्रांनो, 2 7 6, तर या संख्येचा वर्ग आपल्याला मिळाला. तर बघा, एकदम साधी ट्रिक आहे. पहिल्या स्टेप मध्ये तुम्ही काय करणार, या 2चा वर्ग करून इथे लिहिणार. फक्त हा वर्ग 2 डिजिट मध्ये लिहायचा आणि त्याच्यानंतर परत या संख्येचा वर्ग करून इथे लिहायचा आणि लास्ट स्टेपला या 3चा वर्ग करून इथे लिहायचा आणि लिहिताना फक्त एक डिजिट सोडून द्यायचा आणि याचे सिंपल ऍडिशन करायची. आणि बघा मित्रांनो, अजून तुम्हाला मी एक एक्झाम्पल घेऊन दाखवतोय.